नमस्कार, मी स्नेहा मांगुरकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्याला देशभरातील जनतेनं चांगला प्रतिसाद दिलाय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरसह खेड्यापाड्यातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. शहरांसह गावातही रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. तर सायंकाळी 5 वाजता लोकांनी टाळ्या थाळ्या घंटानाद करत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. इचलकरंजी परिसरात जनतेनं कर्फ्यूला प्रतिसाद दिलाय. मात्र सकाळी रस्त्यावरून फिरणाऱ्या 48 नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. यामध्ये गावभाग 35, शिवाजीनगर 5 आणि शहापूर पोलिसांनी 8 नागरिकांवर कारवाईचा बडगा उभारला. दरम्यान इचलकरंजी हद्दीतील प्रमुख नाक्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली असून तिथून दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. शिरोळ तालुक्यातील यड्राव इथं लंडन, मुंबई, पुणे, बदलापूर, ठाण्यासह उत्तर प्रदेशातून 48 जण आलेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून प्राथमिक तपासानुसार कोणालाही कोरोनाची बाधा नाही. तरीही पुढील 4 दिवस त्यांची दररोज तपासणी होणार असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यू काळात सांगरूळ तालुका करवीर इथं बळीराम ज्ञानू मोरबाळे वय 70 यांचं निधन झालं. मोरबाळे कुटुंबियांनी पाहुण्यांना आणि मित्रमंडळींना न बोलावता मृत बळीराम मोरबाळे यांच्या पार्थिवावर घरगुती स्वरूपात अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर जनता कर्फ्यूमुळे मिरज शहरात शुकशुकाट होता. या जनता कर्फ्यूमुळे 2009 साली मिरज दंगलीच्या वेळी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या आठवणी जाग्या झाल्या. ऐन गणेशोत्सव काळात तेव्हा 4 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिला होता. आज 11 वर्षानंतर मिरजकरांना या दंगलीतील संचारबंदीची आठवण झाली. सबंध देशभर कोरोनाच्या विरोधात जनता संचारबंदी सुरू असतानाच जत तालुक्यातील वाशान या गावी रविवारी सकाळी सुरू असणारी बैलगाडी शर्यत पोलिसांनी बंद पाडली. या प्रकरणी पोलिसांनी 18 मोटारसायकली, 4 बैल, 2 बैलगाड्या आणि तब्बल 30 जणांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. एकीकडे कोरोना थैमान घालत असताना सबंध देश राज्य कडकडीत बंद असताना जतमध्ये असा प्रकार घडल्यानं नाराजी व्यक्त होतीये. कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यू काळात रस्त्यावर बिनधास्तपणे फिरणाऱ्या तरुणांना आष्टा पोलिसांनी चोप दिलाय. हे तरुण दुचाकीवरून हुल्लडबाजी करत फिरत होते. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले. त्यामुळे नागरिक आणि तरुणांनी दिवसभर घरात बसूनच पसंत केलं. सोलापूर महापालिकेच्या सिव्हिल चौक परिसरातील विभागीय कार्यालयाच्या आतील बाजू असलेल्या स्टोअरला आग लागली. या आगीत महापालिकेचं स्क्रॅप साहित्य जळून खाक झालं. अग्निशामकाच्या 8 गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कुर्डुवाडी टेंभुर्णी रस्त्यावर आंबाडी इथं पाटील वस्ती नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. उद्धव सुभाष धाकतोडे, राहणार शिरढोण, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद असं या अपघातातील मृताचं नाव आहे. या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली. देशभरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनता कर्फ्यू पाळला जात असताना सोलापुरातील बार्शी इथं नगरसेवकानं हवेत गोळीबार केलाय. आज पहाटे चोरटा खांडवी येथील शेतात असणाऱ्या कारखान्यावर आला होता. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात नगरसेवक नागजी अर्जुन दुधाळ यांनी हवेत गोळीबार केला. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचं यात म्हटलं. साताऱ्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत 5 युवकांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केलं होतं. त्यांचे एनआयव्हीकडे पाठवलेले रिपोर्ट प्राप्त झाले असून त्या 5ही युवकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. त्यामध्ये कोरोना संसर्गित नाहीत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली आहे. तर आज एका आरोग्य कर्मचाऱ्याला काही लक्षणांमुळे अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलंय. रत्नागिरीकर जनतेनं कर्फ्यूचं पालन करत घरीच राहणं पसंत केलं. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र रत्नागिरीतील सफाई कामगारांनी आज नियमित साफसफाई केली. जनता कर्फ्यूच्या काळातही सफाई कामगार शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडताना दिसत होते. कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत राज्यातील नागरी भागात कलम 144 लागू करण्यात आला असून 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन राहणार असून आज मध्यरात्रीपासून परदेशातून कोणीही येणार नाही. तसंच खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर अन्नधान्य, भाजीपाला, औषधी दुकानं, बँका, वित्तीय संस्था सुरू राहणार आहेत. तर शासकीय कार्यालयात आता फक्त 5% कर्मचारी उपस्थित राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रासह देशभरातील जनतेनं प्रतिसाद दिलाय. जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना टाळ्या आणि थाळ्या वाजून धन्यवाद दिलेत. परंतु अनेक ठिकाणी लोक गर्दी करत रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेनं रस्त्यावर उतरून एकत्र येऊन घंटानाद करणं अपेक्षित नाही असं पवार यांनी म्हटलंय. कोरोना विषाणूनं महाराष्ट्रात दुसरा बळी घेतलाय. मुंबईतील एका 63 वर्षीय वृद्धाचा कस्तुरबा रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 74 पोहोचली आहे. आरोग्य विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली असून मुंबईत आज नव्यानं 6 तर पुण्यात 4 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.